पाळणे कशी द्यायची कशी केली जाते ते समजून घेऊया. लक्षात आलं तुमचं? याच्या अगोदर आपण संख्यांचं बघितलेलं आहे, बघितलंय ना, महत्व वस्तू रुपयाने. आता बघा मयो इकडे बेटा तू, हे काय मयो? गोट्या. हा किती गोट्या आहेत दादा? किती गोट्या आहेत? सहा. किती आहे? सहा. या सहा गोट्या आहेत तुझ्याकडे. आता तू याच्यामधून दोन गोट्या स्नेहला दे. किती द्यायचे आहे? दोन. दे मला स्नेहला दोन गोट्या. हा आता स्नेह तू सांग. स्नेह बघ आता तुला किती गोट्या दिल्या? दोन. तुझ्याकडे पहिले किती गोट्या दिल्या होत्या मी? सहा. किती? सहा दिल्या होत्या की? मग त्याच्यामधून तू किती गोट्या दिल्या स्नेहला? दोन गोट्या दिल्या. मग स्नेह मला सांग मयूरकडे किती गोट्या राहिल्या? चार. बघ बरं चार आहेत ना तुझ्याकडे, मोज बरं. एक, दोन, तीन, चार. किती गोट्या राहिल्या तुझ्याकडे? चार गोट्या राहिल्या. मग स्नेहला किती दिल्या तू? दोन. मग याचा अर्थ काय झाला की सहा गोट्या पहिल्याने मयूरकडे होत्या, त्याच्यामधून दोन गोट्या कोणाला दिल्या? मयूरने स्नेहला दिल्या. तर आता तुझ्याकडे किती गोट्या उरल्या? चार गोट्या. मग आपण काय केलंय? वजाबाकी. बघा म्हणजेच एका वस्तूतून जास्त वस्तू म्हणून काही संख्या आपण कमी केल्या.